नाव सांगतो ओळख करून द्या. सर, मी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथून आलो आहे. माझं शिक्षण 12वी पर्यंत हे जवाहर नवोदय विद्यालय आंबापरतूर जालना येथून झालं आहे. त्यानंतर सर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी येथून BA केलं. त्यानंतर तेव्हापासून मी सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपरेशन करायला लागलो आणि माझं नुकतंच IBACIO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. चांगला जॉब आहे तो. कंटिन्यू कसं वाटतं तुम्हाला? सर, सध्या मी एक्सटेन्शनसाठी अप्लाय केलेलं आहे. जर माझं म्हणजे एक्सटेन्शन ऍक्सेप्ट केलं तर मी नंतर जॉईन करेल सर. ओके. ग्रॅज्युएशन कधी झालं तुमचं? ग्रॅज्युएशन 2019 साली झालं. 19 साली झालं. त्यानंतर कुठल्या कुठल्या परीक्षा ट्राय केल्या? सर, मी 3 UPSC CSE अटेम्प्ट दिले. त्यामध्ये मी 2 मेन्सही दिल्या. त्यानंतर म्हणजे थर्ड अटेम्प्टला माझी प्रीलिम्स निघाली नाही म्हणून मग मी राज्यसेवेची दिली. तर राज्यसेवेच्या आम्ही 2 अटेम्प्ट दिले. त्यामध्ये दोन्ही वेळेला आता सर पहिल्यांदा मेन्सला होतो, यावेळेस इंटरव्ह्यू. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रा पुढे कोणत्या 3 प्रमुख समस्या आहेत? सर, महाराष्ट्र स्पेसिफिक बघितलं तर सगळ्यात प्रॉमिनंट समस्या ती शेतकरी आत्महत्येची. सर, रिसेंटली केंद्रेकर सरांनी जो अहवाल दिला आहे त्यात खूप मोठे शेतकरी आत्महत्येच्या तयारीत असल्याचे दिसतात. दुसरी समस्या बघितली सर तर एक रिजनल इम्बॅलन्स जे इकॉनॉमिक आपण बघितलं तर कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि रेस्ट ऑफ दी महाराष्ट्र तर यामध्ये खूप तफावत दिसते. ही दुसरी समस्या. आणि तिसरी म्हणजे सर एक रिसेंटली म्हणजे बातम्यांचं अनालिसिस केलं तर असं दिसतं की कुठेतरी एक पोलरायझेशन होताना दिसतंय सर. देशाची समस्या की फक्त भारतात महाराष्ट्राची? सर, ही दोन्हीची कॉमन समस्या येईल परंतु मी या पर्स्पेक्टिव्हने मांडलं कारण की महाराष्ट्र एक पुरोगामी म्हणून ओळखलं जात असते. ओके, आपण तिन्ही एक घेऊयात. पहिल्यांदा काय करतात शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काय करतात? सर, सगळ्यात पहिले तर त्याचे जे कारण आहे तर ते बघितले तर त्यात कुठेतरी एक जे सोशल लेव्हल्स आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात प्ले करतात. जसं की म्हणजे लग्न वगैरे हे खूप थाटामाटात साजरा करण्याची एक चांगली नसलेली सवय तर ते कुठेतरी थांबवायला लागेल. ते कुठेतरी सोशल NGOs वगैरे यांचा साथ घेऊन साधे लग्न, गांधी विवाह ज्याला म्हणतात, तर ते कदाचित कुठेतरी एनकरेज करायला पाहिजे. जसं की बीडमध्ये होतं सर. दुसरं म्हणजे सर की जे स्टोरेज फॅसिलिटी वगैरे आपण बघितली ऍग्रिकल्चर याच्यामध्ये तर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे सर, म्हणजे कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी. कारण की जेव्हा शेतकरी म्हणजे अन्न पिकवतात नंतर त्यांना लगेच म्हणजे ते विकायला लागतात आणि तेच नंतर त्यांना जास्त भावात परचेस करायला लागतं. म्हणजे जर त्याच्याऐवजी जर कोल्ड स्टोरेज असलं तर ते कुठेतरी एक म्हणजे कन्झ्युमरच्या साईडनेही आणि सप्लायर साईडनेही एक स्टेबल रेट राहील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, इन्कमही वाढेल. त्यानंतर सर एक PM किसान सारखी जी स्कीम आहे की सबसिडी न देता डायरेक्ट जर आपण ट्रान्सफर केलं तर लिकेजही थांबेल आणि शेतकऱ्यांना एक कुठेतरी इनपुट्स खरेदी करण्यासाठी पण एक मदत होईल सर. आणि जे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट्स जे लागतात जनरली बँकेमध्ये तर कर्ज घेण्यासाठी ते कुठेतरी शिथिल करण्याची एक आवश्यकता वाटते सर. ओके. दुसरं, प्रादेशिक समतोल कसा कमी करता येईल? सर, ते रिसेंटली एक रिपोर्ट आला होता 2011 मला एक्झॅक्टली नाव नाही आठवते त्या सरांचा, तर त्यानुसार एक कुठेतरी जे डेफिसिट आहे फायनान्स डेफिसिट तर तो अजूनही म्हणजे मराठवाड्यासारख्या रिजनमध्ये तो पूर्णपणे पोहोचलेला नाही सर अजून. तर तो कुठेतरी एक फायनान्सिंग म्हणजे फायनान्स किंवा जे बजेटरी प्रोव्हिजन्स आहे तर ते करायला पाहिजे आणि इफेक्टिव्हली स्कीम्स वगैरे इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. त्याच्यानंतर सर जे म्हणजे आपल्या इथे ग्रोथ सेंटर्स आहेत ते युजली 4 दिसतात. एक म्हणजे पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर. तर हे कुठेतरी इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे की ज्या जे इंडस्ट्रीज आहे तर त्या
तिकडे गेला पाहिजे, जेणेकरून तिथेही डेव्हलपमेंट होईल. जसं की सर आता ऑरिक सिटी आहे औरंगाबाद जालना रोडवर, तर ती पण कुठेतरी अशी हेल्प करेल. पुन्हा नवीन जी कनेक्टिव्हिटी आहे तर तिथे पण कुठेतरी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ स्पेशली, तर इथे कनेक्टिव्हिटी दिसून येत नाही. आता रिसेंटली जो इनिशिएटिव्ह ड्रायपोर्टचा जालन्यामध्ये, तर तसे इनिशिएटिव्ह अजून घ्यायला पाहिजे, त्याच्याने एक म्हणजे कनेक्टिव्हिटी. ड्रायपोर्टचा काय फायदा असतो सर? ड्रायपोर्ट एक कनेक्टिव्हिटी राहते डायरेक्ट पोर्टशी, एकतर एअरपोर्ट किंवा जे जलमार्ग राहते समजा तिथपर्यंत डायरेक्ट कनेक्टिव्हिटी असल्याने. कनेक्टिव्हिटी आहे काय कनेक्टिव्हिटी जालना ड्रायपोर्ट मुंबई पोर्ट? हां सर, त्याच्यासोबतच कनेक्टिव्हिटी सोबतच म्हणजे तिथे स्टोरेज फॅसिलिटी वगैरे अवेलेबल राहते. म्हणजे जसं की जालन्यामध्ये आता स्टील इंडस्ट्री आहे, तर तिथून स्टोर हाऊसेस वगैरे म्हणजे हे करायला, तिथले जे इंडस्ट्रीयल आउटपुट आहे तर ते तिथे स्टोअर करून नंतर डायरेक्टली एक्सपोर्टसाठी त्याचा फायदा होईल सर. वैधानिक विकास महामंडळ आहे का मराठवाड्यासाठी? हो सर आहे सर. काय फायदा आहे? सॉरी सर मी वाचलेलं नाही, पण मी वाचेल. त्याला ते अधिकार आहेत का? सर गव्हर्नर जे आहेत तर ते त्याच्यासाठी प्रोव्हिजन्स करू शकतात, इतकं मी वाचलेलं आहे सर कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ओके, आणि तिसरं जे ध्रुवीकरण त्यावर काय करत आहे? सर रॅडिकलायझेशन साठी काही प्रोसेस आहेत सर. सगळ्यात पहिले तर एक कुठेतरी जो इंटरनेट आणि सोशल मीडियाचा जो राईज झालेला आहे त्यासोबत ते कनेक्टेड दिसतं सर, की त्यांचे जे अल्गोरिझम्स राहते तर ते कॉन्स्टंटली म्हणजे भडीमार करतात एकाच साईडचा, तर त्याच्यासाठी आणि ते पोस्ट वगैरे याच्यातून रिफ्लेक्ट होतं सर. तर कुठेतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे की त्यांच्याशी म्हणजे या पोस्ट वगैरे करणाऱ्यांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, किंवा जे त्यांना पैसे मिळत असतील तर सर मग ही कुठेतरी एक ऑर्गनाईज क्राईम आहे सर. मग हा तर त्याच्याशी लॉ अँड ऑर्डर आहेच काय कसं करणार सर? स्ट्रिक्टली लॉ अँड ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? म्हणून की आम्ही पोस्ट काय करून टाकतो, धंदा आहे? नाही सर, मग अकॉर्डिंगली आपण त्यांना पनिशमेंटही देऊ शकतो. म्हणजे लॉ अँड ऑर्डरचं व्हायोलेशन आहे सर ते. कुठे नुसते उद्युक्त करतात, ते स्वतः लॉ अँड ऑर्डर नाही ब्रेक करत सर. मग ते म्हणजे एक स्पेसिफिक एंटिटी न कन्सिडर न करता ओव्हरऑल म्हणजे एक त्यांना फायनान्स कुठून येतो वगैरे त्याच्याशी मग लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने आपल्याला बघता येईल आणि त्यांच्याशी त्यांच्या विरुद्ध कारवाई करता येईल. ओके, मग एवढा एकच उपाय अजून काही आहे? दुसरे ही आहेत सर, एक व्हॅल्यूज आपण जर बघितला तर कुठेतरी एज्युकेशन सिस्टीम जी आहे तर ती व्हॅल्यू म्हणजे एक व्हॅल्यूज वगैरे ना ते त्यांचं प्रमाण व्यवस्थित दिसत नाही सर, की एक त्यांचंही म्हणजे शाळेच्या लेवललाच व्हॅल्यूज वगैरे शिकवल्या गेल्या पाहिजे सर. म्हणजे त्यात एथिक्स मॉरल व्हॅल्यूज वगैरे. त्यानंतर सर एक अनएम्प्लॉयमेंटचाही म्हणजे KMHA रिपोर्ट होता सर, तर त्यानुसार जे जम्मू काश्मीरमध्ये पण रेडिकलायझेशन आहे तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण एक अनएम्प्लॉयमेंटचा जो अनएम्प्लॉयमेंट पण कुठेतरी त्याला लिंक आहे सर. रिजनल इम्बॅलन्सचा विषय झाला, त्याचं उत्तर हे एका मोठ्या राज्याचं रूपांतर अनेक छोट्या राज्यामध्ये करणं असू शकत. मराठवाडा हा स्वतंत्र राज्य म्हणून काय कसं बघतात सर? म्हणजे माझं ओपिनियन की म्हणजे ओव्हरऑल व्हायला पाहिजे का नाही मराठवाडा आणि विदर्भ ही स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे? सर माझं तरी मत आहे की ते व्हायला नाही पाहिजे, कारण की कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आहे तर तो ते ग्रोथ सेंटर्स आहे आणि तिथून बऱ्यापैकी टॅक्सेस वगैरे येतात, तर त्यामुळे त्याचा फायदा डायरेक्टली आपण तिकडे युज करू शकतो जे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना सेपरेट करायचं, पण आपण जर उत्तराखंड बघितलं तर उत्तराखंड किंवा झारखंड या दोन छोटे छोटे राज्य गेलेले आहेत, तर कुठेतरी उत्तराखंडला ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप मोठ्या स्कीम्सचा फायदा होतो आणि झारखंडही छोटे राज्य करून अजूनही म्हणजे तिथे अजून त्या प्रमाणात म्हणजे ग्रोथ दिसली नाही आहे अजूनही इंडस्ट्रीयल. तर मला नाही त्या उलट सर तिथे नद्यांचे बाउंड्री डिस्प्युट हे वाढतात सर एक, तर मला असं वाटतं की त्यामुळे छोटे राज्य फायदेशीर नाही आहेत सर. सर वेल एक्झिक्युटेड प्लॅन असला तर काही हरकत नाही, पण सर माझं वैयक्तिक मत आहे की नाही व्हायला पाहिजे, कारण की त्याच्याने जास्त डिस्प्युट वाढतात सर. ओके, तुमचे छंद काय आहेत?
सर मी एक क्युरियस पर्सन आहे सर, मला असं वेगवेगळं काही एक्सप्लोअर करायला आवडतं. चंदना म्हणता म्हणजे मला जे काही भेटलं मी त्यात आवड निर्माण करून ते शिकायचा प्रयत्न करतो किंवा करायचा प्रयत्न करतो सर. काही उदाहरण काही पर्टिक्युलर ह्या क्षेत्राचे मला जास्त कुतूहल वाटतं सर. कुतूहल सर सध्या मी IR फॉलो करतो सर बऱ्यापैकी, आणि सोबत म्हणजे कधी मित्रांसोबत फिरायला वगैरे जात असतो सर. सध्या दुसरं काही मला करता नाही कारण की मी सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करत आहे. BA ला तुमचे सब्जेक्ट्स काय होते? सर BA ला इकॉनॉमिक्स हा मेजर सब्जेक्ट होता, त्याच्यासोबत एन्व्हायरमेंट होता आणि पॉलिटिकल सायन्सही होता आणि लँग्वेज होता सर. रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट काय? रूल ऑफ लॉ सर एक कायद्याचे राज्य AV Dicey यांनी दिलेलं आहे सर. तर त्यानुसार एक की म्हणजे कोणीच कायद्यासमोर छोटं नाही किंवा मोठं नाही, सगळ्यांना समान कायद्यासमोर कन्सिडर केलं जातं. दुसरं म्हणजे सगळ्यांना इक्वल प्रोटेक्शन राहतं लॉचं. आणि तिसरं म्हणजे की लॉ जो आहे तर तो लॉ आणि राईट्स मध्ये राईट्सला म्हणजे प्राधान्य. सर मला एक्झॅक्टली पुट नाही करता येते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ? सर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ इज टेकन फ्रॉम द जापनीज कॉन्स्टिट्यूशन विच सेज दॅट द लॉ इट शोज द सुप्रिमसी ऑफ द लॉ व्हाईल द प्रोसेस अँड इट शोज द इम्पॉर्टन्स ऑफ द पार्लियामेंट व्हाईल द प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ इज फॉलोड बाय द US कॉन्स्टिट्यूशन वेअर बाय द ज्युडिशियरी हॅज द रिव्ह्यू पॉवर्स विच which makes it the third another chamber of legislature because it has the powers to deliberate upon the law whether it is just a minute sir. आपण काय फॉलो करतो यातलं? सर आपण एक प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे आर्टिकल 21 मध्ये मेन्शन केलेलं आहे सर. आर्टिकल 21? हो सर. शुअर? हो सर. कुठलं जालन्याचं म्हटलं? हो सर. अच्छा, जालना कशासाठी फेमस आहे? सर जालना सीड इंडस्ट्री आणि स्टील इंडस्ट्रीसाठी फेमस आहे. त्यानंतर सर हिस्टॉरिकली बघितलं तर आसईचं युद्ध तिथे झालं होतं आणि त्यानंतर रामदास स्वामी यांची ती जन्मभूमी आहे. तसेच तिथे जाळीचा देवही तिथले फेमस आहे सर. महादंबा हे नाव ऐकले का? सॉरी सर मी ऐकलेलं नाही. अच्छा, रामदासांची पुस्तकांची नाव? सर मला एकच आठवत आहे, दासबोध म्हणून. नायजर मध्ये सध्या काय चाललंय? नायजेरियामध्ये सर एक तख्तापलट झालेला आहे. तिथले मिलिटरीने कू केलेलं आहे आणि सोबतच सर तिथे एक तिथे रॅडिकलायझेशन मुळे एक आयसिस आणि सॉरी सर मला बघायला लागेल. सध्या नुकतेच चीनचे परराष्ट्र मंत्री जुने पुन्हा आणले आणि अर्ज लावून टाकले. सर चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या अंतर्गत एक नवीन आणले होते, परंतु तिथे पॉवर स्ट्रगल दिसतो सर एक की जे जुने फॉरेन मिनिस्टर होते त्यांना वापस इस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यांचं कुठेतरी एक बॅकग्राऊंड राहिलेलं आहे आणि त्यांनी त्यांची जी फॉरेन पॉलिसी आहे ती व्यवस्थित कंडक्ट केलेली पहिले, पण त्यांचा परफॉर्मन्स चांगलाच. हे आधीच होते ते खास होते शी जिनपिंग आणि खास असूनही त्यांना अचानक काढलं. सर त्यांची खूप क्लँडेस्टाईन म्हणजे वेने ते ऑपरेट करतात सर चायनीज कम्युनिस्ट पार्टी. चर्चा झाली जागतिक काय इश्यू झालं नक्की, हे का काढलं असं त्यांना, ते का गायब झाले याची पूर्ण चर्चा झाली. येस सर. काय चर्चा माहिती का? सर मी वाचलेले पण सध्या एक्झॅक्टली आठवत नाही. ओके, नोव्हाल्नी यांना सध्या पुतीन यांनी तुरुंगवास सोडवला आहे. नोव्हाल्नी कोण तुम्हाला माहिती का? सर ते सर मला दोन जणांमध्ये कन्फ्युजन होते, मी गेस करू का? सर एक तिथले रिपोर्ट एक रिपोर्टर पण आहेत आणि एक अपोजिशन लीडर पण आहेत. अपोजिशन लीडर? हो. तर ते डेमोक्रॅटिक सिस्टीम म्हणजे डेमोक्रॅटिक सिस्टीम आणि एक
साठी मागणी करतात आणि इम्पार्शियल व्होटिंग वगैरे झालं पाहिजे त्यासाठी त्यांची एक मागणी. ऑपोजिशन मध्ये नोंदणीची अजून कोण कोण आहे सर? त्यांची वाईफ सध्या लढत आहे याविषयी मी वाचलेलं आहे. अजून कोणी व्यक्ती आहे का प्रसिद्ध पुतिनींच्या ऑपोजिशन मध्ये सर? सध्या नाही. चेस प्लेअर हो सर आहे पण मला नाव नाही आठवते सर. हे मानवतावादी कायदे आणि म्हणजे राष्ट्रीय मानवतावाद आयोग त्यांचे नियम हे दोन वेगळे असतात सारखेच आहेत सर? एकदा पुन्हा रिपीट करतात. मणिपूर हिंसाचार जो आहे तो मानवतावादी कशा देतो तो कशा देतो का? ब्रिटनने वगैरे सध्या चर्चा सुरू केली तर ब्रिटनला असा अधिकार आहे का की मणिपूरवर चर्चा करायचा ह्युमन राईट्स हाताखाली? सर ह्युमन राईट्स खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि ह्युमन राईट्स साठी जगातला कुठलाही देश किंवा कुठलीही व्यक्ती त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकते आणि ते योग्य आहे. परंतु एखाद्या देशामध्ये म्हणजे हा जर ते फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड नाही पाहिजे. परंतु सर एक ह्युमन राईट्स खूप ब्रॉड कन्सेप्ट असल्यामुळे त्यावर कमेंट करणं हा प्रत्येकाचा म्हणजे एक मोरल व्हॅल्यू आपण त्याविषयी सॉरी सर मी पूर्णपणे वाचलेलं नाही पण मी नक्की वाचेन त्याच्याविषयी. आयपीचा जॉब तुम्हाला काय वाटतं कसा आहे? सर खूप डायव्हर्सिफाईड प्रोफाईल आहे तिथे पण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला भेटतं आणि आपण एक सिक्युरिटी आर्किटेक्चरमध्ये राहतो इनव्हिजिबल हँड्स म्हणून आपल्याला बघता येईल आणि एक चांगला जॉब आहे सर. टेक्निकल इंटेलिजन्स जास्त महत्वाचं आहे की ह्युमन इंटेलिजन्स? सर दोन्ही साईड बाय साईड चालतात सर. सध्याचा आपण 21st century आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 4.0 जर बघितलं तर कुठेतरी आता टेक्निकल इंटेलिजन्सला खूप जास्त महत्व आलेलं आहे कारण की टोर ब्राउझर सारखं जे जिथे डार्क सर मी बघितली पण सेकंड वाला नाही बघितलेलं. ठीक आहे त्यातनं तुम्हाला काय आवडलं कशाला जास्त मोजेल टेक्निकल की ह्युमन? त्यात सर ह्युमन इंटेलिजन्सला जास्त महत्व दिलेलं आहे सर. ते चुकीचं दाखवलं का सर? ते कुठे आपल्याला एक्झॅक्टली आय बी म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये काम करत असल्यामुळे तिथल्या एक्झॅक्टली म्हणजे प्रोसिजर काय असते किंवा कुठलं आहे ते माहिती नाही कळत नाही. परंतु माझं मत आहे सर की दोन्हीला इक्वल इम्पॉर्टन्स दिला पाहिजे कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही सर. कारण की ह्युमन इंटेलिजन्स त्याला इनेबल करतं टेक्निकल इंटेलिजन्सला. म्हणजे ह्युमन कुठेही फर्स्ट प्रायोरिटी असेल सेकंड कारण की ह्युमनच इनेबलर असल्यामुळे टेक्निकल इंटेलिजन्सला महत्व जरी असलं तरी म्हणजे प्रायोरिटी ह्युमन इंटेलिजन्सला राहील. तुम्हाला का अधिकारी होण्याचं सगळ्यात मोठं मोठं विषय सर? मोटिवेशन हेच राहिलेलं आहे सर की आमच्या नवोदयचे जे एक अलुमनी होते सर श्री राजेंद्र भारूड सर तर ते आमच्या नवोदयमध्ये आले होते तेव्हा त्यांनी ते आल्यानंतर त्यांना बघितलं होतं मी आणि आमचे सरही मला म्हणायचे की तुझ्या त्यांनी या सरांमध्ये म्हणजे बऱ्यापैकी साम्य दर्शवतं आणि मग मलाही वाटलं की आपणही काहीतरी करू शकतो आणि नवोदयचा मोटो आहे सर की कम टू लर्न आणि गो टू सर्व आणि मला वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेस एक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते ते सर्व सोसायटीला सर्व करण्याची आणि गिव्हिंग बॅक करण्याची. कुठल्या क्वालिटीज तुला साम्य जे जाणवलं म्हटलं त्यांच्यात आणि तुझ्या? सर एक नवोदयीन स्टुडंट जो राहतो तर त्याचं एक म्हणजे त्याची रिजनल कंडिशनिंग झालेली असती नॅशनल आउटलुक असतो आणि एक युनिव्हर्सल ब्रदरहुड राहतो अनकंडिशनल लव्ह राहतं सर. तर मला वाटतं ही एक मोठी आमच्या दोघांमध्ये साम्य दिसतं. त्यानंतर सर तिथे म्हणजे सगळं एक स्पेसिफिक कुठलं तरी एक क्षेत्र घ्यायचं आणि त्यातच एक्सपर्टी करण्यापेक्षा तुम्हाला सगळं काही शिकायला भेटतं म्हणजे सगळे स्पोर्ट्स वेगवेगळे देशातून वेगवेगळे जण आलेले राहते तर त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचं किंवा त्यांच्यासोबत राहण्याचं तर हे कुठेतरी आमच्या दोघांमध्ये एक साम्य आहे सर. आणि सर एक पेशन्स जे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये एक पेशन्स डेव्हलप होतं तर मला वाटतं या क्वालिटीज आम्हाला इक्वल फुटिंगवर ठेवतात. अधिकाऱ्याची पॉलिटिकल आयडिओलॉजी असावी का तो न्यूट्रल असेल?
सर पब्लिक लाईफ मध्ये एकदम न्यूट्रलिटी पाहिजे सर, असं माझं मत आहे. प्रायव्हेट लाईफ मध्ये आयडियोलॉजी असं ना, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य हे तुम्हाला मान्य आहे? सर कम्पॅरेटिव्हली पुरोगामी आहे सर, असं माझं मत आहे. भारत हा सहिष्णू देश आहे, याबद्दल सर? भारत सहिष्णू देश आहे पहिल्यापासून. भारतामध्ये वेगवेगळे रिलीजन धर्म त्यांची डेव्हलपमेंट झाली सर एकाच देशामध्ये. त्यानंतर सर वेगवेगळे भारतात वेगवेगळ्या इथनिसिटीज आहे, वेगवेगळ्या कास्ट आहे, परंतु त्यांचं जे इंटेन्सिटी जी आहे रायट्स वगैरे होण्याची कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे सर, जे आपण बघतो टी व्हीवर. त्यानंतर सर वेगवेगळे भारतावर आक्रमण झाले, खूप मोठ्या बाहेरूनही रिलीजन आले, तर त्यांना होल हार्टेडली भारतीयांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर त्यामुळे मला वाटतं सर एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये भारत एक सहिष्णू देश. आता आपली वाटचाल तशीच चालू आहे असं तुमचं? हो सर, फरक फक्त इतका आहे सर आत्ताच्या आणि तेव्हाच्या कंडिशन मध्ये. आता टी व्हीने आपल्याला लगेच कुठेतरी इनजस्टिसची भाव झालेला आहे तर आपल्याला कळतो आणि त्यावर ऍक्शनही घेतली जाते सर. इथे एक चुकीचा घडतंय फक्त की नाही, ज्यावेळी ऍक्शन घेतली जाते तर ते आपल्या डोळ्यांसमोर येत नाही सर. परंतु मला आणि हे व्हायब्रंट डेमोक्रेसीचं लक्षण आहे सर की नाही का, जिथे जास्तीत जास्त केसेस आणि दिसून येतात, कारण की लोकांचा ट्रस्ट आहे सिस्टीम वर आणि लोक आपुलकीने त्या न्याय मागण्यासाठी येतात. थँक्यू.